राज्य सरकार मध्ये एसटी कर्मचाऱ्यांना विलगीकरण करण्यासाठी हिंगोली मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। आज संपाचा 6वा दिवस आहे आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी भजन चालू केलेले। आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने हे भजन आंदोलन सुरू झालेला आहे। एसटी मध्ये विलगीकरण करेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण या कर्मचाऱ्यांना विचारूयात कशा पद्धतीने हे आंदोलन चालू आहे। दादा भजन करतात काय, या भजनामधून तुम्ही संदेश देत आहात सरकारला? कारण आजपर्यंत आम्ही सामूहिकाने लढा दिलेला आहे आणि आमचा एक एक कामगार हातास होऊन एक एक कामगार आमच्यातून निघून जात आहे, परंतु आम्ही हे जे भजन ठेवलेलं आहे या ठिकाणी कामगारात उत्साह चैतन्य निर्माण झालं पाहिजेत। कारण हा आमचा लढा विलिनीकरणाचा लढा आहे, हा लढा सोपा नाही। आम्ही काही जर झालं तर मागे हटणार नाही, त्याच्यामुळे हे भजन ठेवून कामगारची उत्स्फूर्तता वाढवत आहे आणि कामगाराला एक बळ देत आहे। कारण कामगार हा आता मागे हटला नाही पाहिजेत, प्रशासना विरोधात जगला पाहिजेत आणि प्रशासनाला विरोध करता आला पाहिजेत, त्या उद्देशाने आम्ही हा लढा उभा। आंदोलकांचं जे आहे ते बळ वाढवण्यासाठी हे केलेलं आहे, काय सांगता येईल तुम्हाला? आतापर्यंत शांततेच्या आणि सुरक्षित मार्गाने आम्ही आमचा लढा चालू ठेवला होता, पण या झोपलेल्या शासनानं आतापर्यंत आमच्याकडे लक्ष दिलं नव्हतं। पण या झोपलेल्या शासनाला जा कशी येईल यासाठी आम्ही या भजन कीर्तन या माध्यमातून विलिनीकरणाचा जो आमचा मुद्दा आहे, पाहिलं तर कशा पद्धतीने हे भजन करत आहे आपण पाहू शकताय की कसं आंदोलन करत आहे। हे जे भजन करणारे कर्मचारी आहेत यांची जी हाक आहे लवकरच राज्य सरकार ऐकून घेऊन यांच्या आंदोलनावरती तोडगा काढेल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।